ये थोड़ी क्या, इफ टू सोर्सेस आर डिराइव्ड फ्रॉम जनरली सिंगल सोर्स दे आर बिहेव्स ऑलवेज एज अ कोहेरंट सोर्सेस. आता पुन्हा एकदा आपण बघूया की दोन कोहेरंट सोर्सेस नसतील तर युनिफॉर्म इलिमिनेशन का प्रोड्यूस होतं. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन फाय टू सोर्सेस शुड बी कोहेरंट, फाय टू सोर्सेस शुड बी कोहेरंट. आता त्याच्यासाठी कोहेरंटची अगोदर डेफिनेशन लिहूया. कोहेरंटची डेफिनेशन, डेफिनेशन काय येणार बघा. दी सोर्सेस विच प्रोड्यूस कॉन्स्टंट फेज डिफरन्स, कॉन्स्टंट फेज डिफरन्स at a point the sources which produce constant phase difference at a point with respect to time are called as coherent. Okay, म्हणजे असे सोर्सेस की विथ जे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करतात, कॉन्स्टंट फेज डिफरन्स ठेवतात एका सर्टन पॉइंटला. ओके, देअरफोर काय होणार आहे, देअरफोर ऍट दॅट पॉइंट अकॉर्डिंग टू फेज डिफरन्स, म्हणजे कॉन्स्टंट फेज डिफरन्स काहीतरी राहणार तो, म्हणजे तो झिरो असेल, मग पाय असेल, किंवा टू पाय असेल, किंवा थ्री पाय असेल, काय असेल तो असेल, आणि तो कॉन्स्टंट फेज डिफरन्स ऍट दॅट पॉइंट राहिला तर काय होणार. देअरफोर ऍट दॅट पॉइंट ए सर्टन सर्टन फ्रिंज, ओके, इथून पुढे आता एक वर्ड तुम्हाला ऐकायला मिळेल, फ्रिंज म्हणजेच काय, बँड, ब्राईट बँड डार्क बँडला काय म्हटलं जातं, ब्राईट बँड अँड डार्क, ब्राईट अँड डार्क फ्रिंज देखील असं म्हटलं जातं. बँडला दुसरा वर्ड आहे फ्रिंज. सर्टन फ्रिंज इज कॉन्स्टंटली रिमेनिंग, कॉन्स्टंटली रिमेनिंग, एक सर्टन फ्रिंज तिथं कंटिन्युअसली राहणार आहे. ओके, आता हे इनकोहेरंट असतील तर काय होणार. इफ सोर्सेस आर इनकोहेरंट, सोर्सेस इनकोहेरंट असतील तर काय होणार. इफ सोर्सेस आर इनकोहेरंट देन त्याच्या डेफिनेशन नुसार काय होणार. इफ सोर्सेस आर इनकोहेरंट देन ए कॉन्स्टंट फेज डिफरन्स, कॉन्स्टंट फेज डिफरन्स किंवा इफ सोर्सेस आर इनकोहेरंट देन फेज डिफरन्स ऍट ए पॉइंट ऑन द स्क्रीन विल कंटिन्युअसली चेंज, इट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. देन फेज डिफरन्स ऍट ए पॉइंट ऑन स्क्रीन विल कंटिन्युअसली चेंज. कंटिन्युअसली चेंज, फेज डिफरन्स जो आहे ना तो कंटिन्युअसली चेंज होणार. देअरफोर काय होणार आहे, अकॉर्डिंग टू फेज डिफरन्स तिथं काय होणार, अल्टरनेटली, म्हणजे सुरुवातीला फेज डिफरन्स झिरो होता, मग पाय झाला, मग टू पाय झाला, मग थ्री पाय झाला, असा फेज डिफरन्स कंटिन्युअसली चेंज होत राहिला तर त्याच पॉइंटला काय होणार आहे, अल्टरनेटली ब्राईट बँड डार्क बँड प्रोड्यूस होणार आहे. अल्टरनेटली सेम पॉइंटला, लक्षात घ्या, अल्टरनेटली बीबी अँड डीबी विल बी प्रोड्यूस्ड. त्याच पॉइंटला बीबीडीबी अल्टरनेटली प्रोड्यूस होणार आणि हा फेज डिफरन्स जर फास्टली चेंज होत असेल तर बीबीडीबी एवढ्या फास्टली तिथं प्रोड्यूस होणार की तिथं आपल्याला ब्राईट बँड किंवा डार्क बँड आहे असं कळणारच नाही, तिथं युनिफॉर्म इलिमिनेशन मिळणार. म्हणजे इनकोहेरंट झाले की मग ऑटोमॅटिकली युनिफॉर्म इलिमिनेशन मिळतं. अल्टरनेटली बीबीडीबी विल बी प्रोड्युस्ड अँड इट इज सो फास्ट दॅट
we get uniform illumination, जे सेम लाइट तिथे कंटिन्यूअसली तुम्हाला बघायला मिळणार, युनिफॉर्म इल्युमिनेशन. अँड वी डझंट ऑब्झर्व इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, हे त्याच्या पाठीमागचं रिझन आहे. म्हणजे दोन सोर्सेस कसे पाहिजेत, कोहेरंट पाहिजेत, तरच काय होतं आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो, अदरवाइज मिळत नाही. ओके, याचा एक क्वेश्चन देखील आहे, एक एमसीक्यू देखील याच्यावर आहे. मी अगोदर हे काय सांगितलं ते लक्षात आलं का बघा, व्हाय टू सोर्सेस शुड बी कोहेरंट. आता कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय, त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. असे सोर्सेस की जे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करतात, कॉन्स्टंट फेज डिफरन्स एखाद्या पॉइंटला कंटिन्युअसली एक कॉन्स्टंट फेज डिफरन्स मेंटेन करतात, कॉन्स्टंट फेज डिफरन्स ठेवतात. आणि त्याच्यामुळे एका सर्टन पॉइंटला कंटिन्युअसली एकच फेज डिफरन्स राहिला तर ऑटोमॅटिकली फेज डिफरन्सच्या कंडिशननुसार काय होणार, तिथं एक तर कंटिन्युअसली ब्राईट बँड दिसणार किंवा कंटिन्युअसली डार्क बँड दिसणार आणि आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे. परंतु सोर्सेस इनकोहरंट असतील, इनकोहरंट म्हणजे काय, त्या पॉइंटला विथ रिस्पेक्ट टू टाइम फेज डिफरन्स काय होणार, चेंज होत राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1π, 2π, 3π, 4π, आणि फेज डिफरन्स चेंज झाला की ऑटोमॅटिकली तिथं एकदा बीबी तयार होणार, मग डीबी तयार होणार, मग बीबी तयार होणार, मग डीबी तयार होणार नाही. अशा प्रकारे जनरली हे बीबी डीबी त्याच पॉइंटला एवढ्या फास्टली प्रोड्यूस होणार की ते आपण डिस्टिंग्विशच करू शकणार नाही की तिथं बीबी आहे का डीबी आहे. म्हणजे थोडक्यात तिथं कंटिन्युअसली बीबीच दिसणार, कारण डीबी म्हणजे नो इंटेन्सिटी. ओके, डार्क बँड म्हणजे नो इंटेन्सिटी आणि बीबी म्हणजे काय, मॅक्सिमम इंटेन्सिटी. आणि त्याच्यामुळे संपूर्ण स्क्रीनवर आपल्याला काय मिळणार, युनिफॉर्म इल्युमिनेशन मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार नाही. म्हणजे कोहेरंट असले तर बीबी डीबी मिळतात आणि इनकोहेरंट असले तर सगळीकडे सेम लाईट मिळते. ओके, तर अशा प्रकारे ही कंडिशन आहे. आता इथं फॉर एक्झाम्पल समजा इथं असं सांगितलं, समजा इंटरफेरन्स पॅटर्न इज प्रोड्यूस, म्हणजे इफ टू टॉर्च ऑफ सेम ब्राइटनेस आर यूज्ड टू प्रोड्यूस इंटरफेरन्स, देन इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होईल का? तर याचा आन्सर काय येणार आहे, म्हणजे आता इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी कंडिशन काय की दोन सोर्सेस असले पाहिजेत, ही कंडिशन आहे. आणि त्या दोन सोर्सेसचे अँप्लिट्यूड इक्वल पाहिजे, इंटेन्सिटी इक्वल पाहिजे, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली सेम फ्रिक्वेन्सीच्या, एक्झॅक्टली सेम अँप्लिट्यूडच्या, एक्झॅक्टली सेम इंटेन्सिटीच्या एका टॉर्चऐवजी आपण दोन टॉर्च वापरले आणि स्क्रीनच्या समोर ठेवल्या तर आपल्याला ब्राईट बँड डार्क बँड दिसतील काय? तर याचा आन्सर येणार आहे नो. ओके, नो इंटरफेरन्स पॅटर्न इज प्रोड्यूस्ड हिअर, नो इंटरफेरन्स पॅटर्न इज प्रोड्यूस्ड. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण दो इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी दोन सोर्सेस कम्प्लिटली कोहेरंट पाहिजेत. आणि कोहेरंट प्रोड्यूस जनरली कधी प्रोड्यूस होतात, ज्यावेळी ते एकाच सोर्स पासून दोन सोर्स प्रोड्यूस करतो ना, त्याचवेळी जनरली प्रोड्यूस होतात. दोन सेपरेट सोर्सेस घेतले ते कितीही आयडेंटिकल असू देत, जनरली कोहेरंट सोर्सेस होत नाही. जे थोडक्यात कोहेरंट सोर्सेस प्रोड्यूस करण्यासाठी दे शुड बी डिराइव्ड फ्रॉम ए सिंगल सोर्स. ओके, तर या पद्धतीने कोहेरंट सोर्सेसची कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा.